चालता बोलता नमस्कार 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 मंडळी. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरच्या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात चालता बोलता मध्ये मी शंतनु मोघे तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र, चालता चालता बोलता बोलता आपण आलो आहोत ते ऑगस्ट क्रांती मैदानावर. ऑगस्ट क्रांती मैदान हे मुंबईतलं अत्यंत महत्वाचं ठिकाण. इथेच 1942 साली महात्मा गांधीजींनी चले जाओ आंदोलन सुरू केलं. आत्ता ह्या मैदानाला गोवालिया टँक असंही म्हटलं जातं. त्यावेळेस म्हणजे पूर्वी गाई गुरं इथे स्वच्छतेसाठी आणली जायची, त्यांना इथे आंघोळ घातली जायची. गोवालिया हा शब्द त्यावरूनच आला. गो म्हणजे गाय, वालिया म्हणजे मालक. हे मालक गायींना इकडे घेऊन यायचे, त्यांच्या स्वच्छतेसाठी इकडे त्यांना आणलं जायचं. अजूनही तो जो टँक आहे पाण्याचा तो ह्याच्या खाली आहे, ज्याच्यावर आता एक ग्राउंड बांधलं गेलेलं आहे जिथे मुलं खेळतात. इथे महत्त्वानी क्रिकेट खेळलं जातं, पावसाळ्यात फुटबॉल खेळलं जातं. असा एक खूप रम्य परिसर आहे हा, आणि इथेच रंगणार आहे आपला आजचा चालता बोलताचा भाग. बघूया इथे आलेल्या मंडळींना आपण आपले प्रश्न विचारूया, आणि दूरदर्शन सह्याद्रीतर्फे दिलं जाणारं चांदीचं नाणं आज ह्या भागात कोण पटकावत आहे ते बघूया. या नमस्कार, काय नाव आपलं? आपका नाम क्या? अरविंद भाई. अरविंद भाई, आपको मराठी समजता है? नहीं, मराठी नहीं. ओके, हिंदी में पूछू तो चलेगा? हाँ चलेगा. मैं आपको तीन सवाल पूछता हूँ. हाँ, तीन सवालों का अगर सही जवाब मिले तो ये चांदी का सिक्का आपका. ओके, मुझे बताइएगा जय हिंद का नारा किसने लगाया? प्रेक्षकांसाठी जय हिंद हा नारा कोणी दिला आपको पता है? हाँ. जय हिंद ये नारा किसने लगाया था? गांधी बाबू ना. हाँ, गांधी जी ना. रेशमाताई काय करता आपण? बर, हाऊस वाईफ आहात तुम्ही. बर, तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो, आगा खान पॅलेस हा कुठे आहे? काही कल्पना आहे? नाही. भारतामध्ये जिथे जिथे गांधी राहिले ती ती सगळी आपली आता नवीन तीर्थस्थळं बनलेली आहेत. गांधीजी इथे क्विट इंडिया मुवमेंट, चले जाओ आंदोलन, ते या इथून झालं. गवालिया टँकला मुंबईला मीटिंग झाली आणि गांधीजींना सरळ इथे तुरुंगात आणून ठेवलं. त्यावेळेला हा राजवाडा आगाखान पॅलेसचा, त्यांच्या म्हणजे जे मोठे आगाखान होते, हल्लीच्या आगाखानचे चुलत आजोबा, त्यांनी गव्हर्नमेंटला विनंती केली की गांधींना ठेवायचं आहे तर इथे ठेवा. कारण त्यावेळेला हा पॅलेस जो आहे आत्ता जसा दिसतो तसा नव्हता, कारण पुष्कळ लांब होतं पुण्यापासून आणि जवळपास सगळीकडे असे तारेची कुंपणं लावली होती. म्हणजे साधारण जेलसारखंच दिसत होतं, कारावासच होता तो. म्हणून गांधींना इथे त्यांचं वय पण झालेलं होतं, आरामाने राहता यावं म्हणून आगाखान साहेबांनी ही ऑफर केली होती आणि गांधींनी आणि सरकारने, ब्रिटिश सरकारने त्यावेळेच्या ती स्वीकारली. म्हणून गांधी इथे आले. गांधींच्या पाठोपाठ कस्तुरबा आल्या, महादेव देसाई गांधींच्या बरोबर आले, नंतर डॉक्टर सुशीला नायर, डॉक्टर गिल्डर, पॅलेराल, मीरा बहन, प्रभावती बहन, अशी पुष्कळ मंडळी त्यांच्या पाठोपाठ इथे आली. इथे खूप मोठा आपला राष्ट्रीय इतिहास घडला. एक तर गांधींच्या जीवनाला अतिशय मोठी अशी जखम इथे झाली असं मी म्हणेन. कारण त्यांचे अत्यंत प्रिय माणसं म्हणजे त्यांचा सेक्रेटरी महादेव देसाई, त्यांना इथे आल्याबरोबर त्यांचं प्राणोत्क्रमण झालं, त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते गेले. त्यांची 100वी आम्ही साजरी केली होती इथे जेलमध्ये असताना. त्यानंतर त्यांच्या पत्नी 1944 साली 22 फेब्रुवारीला त्यांचा पण देहांत इथेच झाला. गांधीजी अगदी गलबलून गेले आणि त्यांनी स्वतःच्या हाताने ह्या पॅलेसमध्ये आपल्या प्रिय पुत्राची, कारण महादेव देसाईला ते पुत्र मानत होते, मुलगा मानत होते, त्याची आणि कस्तुरबांची समाधी स्वतःच्या हाताने शेण मातीने बांधली. कारण त्यावेळेला ब्रिटिश सरकार बाहेरच्या लोकांना इथे आत येऊन दिसत देत नसत. आता हा जो पॅलेस आहे ह्याविषयी गांधीजींनी 3 गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. पुष्कळ 17-18 एकराचा हा फार मोठा पॅलेस आहे, फार सुंदर त्याच्या पुढे बाग आहे, बिल्डिंग फार छान आहे. त्या बिल्डिंगचं आर्किटेक्चर म्हणजे मुस्लिम आणि फ्रेंच या दोन आर्किटेक्टचं सुंदर कॉम्बिनेशन आहे, सुंदर मिश्रण आहे. आणि सगळ्या पुण्यामध्ये डौलदार असं म्हणता येईल असं हे स्मारक आहे. गांधीजींनी इथे 2.5 वर्ष कारावास सोसला, ते इथे राहिले. मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे प्रिय माणसं दोन त्यांची निघून गेली आणि इथून त्यांनी चले जाओ हा स्वतंत्रतेचा मंत्र इथून दिला. क्विट इंडिया मुवमेंट ज्याला म्हणतात त्याच्याबद्दल त्यांनी इथून दिलं. पण ते जेव्हा त्याने हा पॅलेस सोडला आणि सोडायच्या आधी जेव्हा पॅलेसमध्ये पॅलेसविषयी त्यांना काही लिहायचं होतं तर त्यांनी 3 गोष्टी लिहून ठेवल्या. एक तर त्यांनी असं लिहिलं की आगाखान, प्रिन्स आगाखान हे वास्तू देशाला दान करी, कदाचित मी जिवंत असताना देणार नाही पण माझ्या मृत्यूनंतर अवश्य देईन. आणि जेव्हा सर्व जग गांधींची जन्मशताब्दी साजरं करत होतं 1869 साली,
त्याच वेळेला गांधी इथे प्रिन्स करीम आगा खान आले 1969 साली शताब्दीच्या वेळी आणि या पॅलेसचं दान त्यांनी दिलं. गांधींची अशी इच्छा होती की इथे स्त्रियांच्या डेव्हलपमेंटचं, स्त्रियांच्या विकासाचं, स्त्रियांच्या इमॅन्सिपेशनचं काम या वास्तूतनं व्हायला पाहिजे. हे गांधीजींचे शब्द आहेत आणि आम्ही त्या दृष्टीने छोटासा प्रयत्न करतो. ग्रामीण महिलांसाठी वेगळ्या वेगळ्या तऱ्हेची प्रशिक्षणं आम्ही इथे चालवतो. जवळपास रोज 100 बायका इथे तऱ्हेतऱ्हेची शिक्षणं घ्यायला येत असतात आणि स्वावलंबी जीवन कसं जगता येईल, स्त्रीला मानाने कसं जगता येईल, स्त्री शक्तीचा आविष्कार या वास्तूतून कसा होईल याविषयी आम्ही सतत चिंता करत असतो आणि प्रयत्न करत असतो. मला सांगा, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद नक्की. क्या बात, एकदम जोरदार डायलॉग माझ्या दादांसाठी. त्याला दोन प्रश्नांची अचूक उत्तर मिळालेली आहेत. आता शेवटचा प्रश्न, याचं जर अचूक उत्तर दिलं तर हे चांदीचं राहणं तुमचं. हा, मस्त घेता तुम्ही, काही काळजीच करू नका. मला सांगा, गांधीजींनी सन 1930 मध्ये कोणतं आंदोलन सुरू केलं? गांधीजींनी, महात्मा गांधींनी सन 1930 साली कोणतं आंदोलन सुरू केलं? नाही, येत आहे लक्षात? 1930 साली. आपण पुढे तिकडे कोणाला तरी विचारू, येत आहे का? नमस्कार दादा, या. काय नाव आपलं? मंगेश बाकृष्ण. मंगेश दादा, काय करता आपण? मी पेपरचे लाईन करतो. बर, तुम्ही इकडेच असता? मुंबईचेच. बर, मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो. मला सांगा, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद हे, ही घोषणा कोणी दिली? इन्कलाब जिंदाबाद? नाही, दुसरा काही अंदाज नाही. बरं, मी तुम्हाला एक विचारतो, आगा खान पॅलेस हे कुठे आहे? आगा खान पॅलेस कुठे आहे? आग्रा? नाही, आग्रा ताजमहल आहे पण आगा खान पॅलेस नाही आहे. बरं, आपण इतर अजून कोण माहित आहे का बघूया आज? हा, तिकडे कुठेतरी आहेत. नमस्कार दादा, काय नाव आपलं? रमेश वेलुंडे. रमेश दादा, काय करता आपण? छोटा मोठा बिझनेस करतो. अरे वा, ग्रेट. चला तुम्हाला मी पहिला प्रश्न विचारतो. मला सांगा, 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन दिल्ली येथे साजरा केला जातो, दिल्लीत कुठे साजरा केला जातो? लाल किल्ला. क्या बात आहे, अगदी करेक्ट उत्तर दिलेलं आहे दादानी. पण मला सांगा, अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? विदा सावरकर. नक्की? हा, सावरकरांनी. तुमचा इतिहासाचा गाढा अभ्यास दिसतोय. क्या बात आहे दादा, एक नंबर, कमाल गायतात तुम्ही, फारच छान गायतात. हे पण अगदी अचूक उत्तर दिलेले आहेत तुम्ही. सर, आता तुमचा शेवटचा प्रश्न. मला सांगा, गांधीजींनी सन 1930 साली कोणतं आंदोलन सुरू केलं? असहकार आंदोलन. नाही, केलं. 1930 साली कोणतं आंदोलन गांधीजींनी सुरू केलं? असहकार आंदोलन. नाही. बरं, आणखीन ह्यानं विचारूया दादांना, माहिती आहे का? नमस्कार, काय नाव आपलं? संदीप यादव. मुझे बता ना, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? मतलब भारत स्वतंत्र होने के बाद पहिले पंतप्रधान कोण थे? पंडित जवाहरलाल नेहरू. शोरा. हाँ? क्या बात है, फिर क्यों हिचकिचा रहे हैं आप? कमाल खेल रहे हैं आप, कमाल खेल रहे हैं. चलो, और एक सवाल मुझे बताइए, राष्ट्र ध्वज में कितने रंग है? अपने राष्ट्र ध्वज में कितने रंग है? चार है. चलो ठीक है, कमाल. ह्याचं करेक्ट उत्तर आहे गडद भगवा, पांढरा, हिरवा आणि निळा. हे चार रंग आहेत. क्या बात है. अभी आखिरी सवाल, इस सवाल का अगर सही जवाब देते हैं तो ये चांदी का सिक्का आपका. हाँ, ऑल द बेस्ट. राष्ट्र ध्वजावरील अशोक चक्रामध्ये किती आरे आहेत? राष्ट्र ध्वज पे जो अशोक चक्र है नीला, उसमें कितने आरे हैं टोटल?
मेरे हिसाब से नो नो नहीं नहीं नो 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 ऐसा हो गया नहीं मालूम. मुझे बताइए भारत छोड़ो ये आंदोलन कब शुरू हुआ या चले जाओ ये आंदोलन कब शुरू हुआ. भारत छोड़ो या चले जाओ ये आंदोलन कब शुरू हुआ. 1942 में. तारीख क्या बात है. करेक्ट है करेक्ट है करेक्ट है. चलो मुझे बताओ भारत छोड़ो आंदोलन किस जगह पे शुरू हुआ. श्योर है आप. आपका भी बहुत ही गाढ़ा अभ्यास दिख रहा है इसमें. हाँ क्या पता है आपको. क्या बात है. दूसरा सवाल भी बिल्कुल सही है. चलो अभी लास्ट सवाल. इसका अगर करेक्ट उत्तर आ जाता है तो ये चांदी का सिक्का दूरदर्शन की तरफ से आपको मिलने वाला है. हाँ बहुत बढ़िया खेल रहे हैं आप. मुझे एक बताइए गांधी जी ने सन 1930 में कौन सा आंदोलन शुरू किया. आजादी के. आजादी के तो बहुत आंदोलन हो गए मगर 1930 में कौन सा आंदोलन शुरू हुआ. बात मिलके कैसे हो. हाँ मगर कौन सा आंदोलन था वो. नहीं ओके नो प्रॉब्लम. आगे किसी को पूछते हैं. हेलो हाय दादा. 15 अगस्त मतलब स्वतंत्र दिन जो होता है वो दिल्ली में कहाँ पे मनाया जाता है. रेड फोर्ट. ओ क्या बात है. लाल किला है. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे सरांनी. दुसरा प्रश्न. स्वातंत्र्य दिनी दिल्ली इथे कोणाच्या हस्ते ध्वज फडकवला जातो. मतलब 15 अगस्त को किसके हाथों ध्वज का वंदन किया जाता है. प्राइम मिनिस्टर. प्रेसिडेंट नहीं प्राइम मिनिस्टर. डेफिनेटली. क्या बात है. करेक्ट है करेक्ट है. अभी आपका एक लास्ट सवाल. गांधी जी ने सन 1930 में कौन सा आंदोलन शुरू किया. गांधी जी ने महात्मा गांधी जी ने सन 1930 में कौन सा आंदोलन शुरू किया. गांधी जी ने चले जाओ भारत छोड़ो दांडी मार्च बहुत से ये किए. उसमें से 1930 में कौन सा किया. दांडी मार्च. नहीं. भारत छोड़ो हे इतकी वर्ष चाललेल्या चळवळीचं अंतिम चरण होतं. स्वातंत्र्याच्या अभूतपूर्व लढ्याची ही अखेरची लढाई होती. या सार्वत्रिक उठावाच्या धक्क्यानं ज्या साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळत नाही अशी दरपोक्ती करणाऱ्या ब्रिटिश साम्राज्यावरचा सूर्य कायमचा मावळला. भारतीय स्वातंत्र्याची पहाट उगवली. मी मूळचा पुण्याचा. माझा जन्म पुण्यात आणि माझं सगळं शिक्षण इंजिनिअरिंगपर्यंत 22 वर्षापर्यंत मी पुण्यातच होतो. आणि पुण्यामध्ये राजकीय जागरूकता ही पुष्कळ होती पण माझं वय त्यावेळेला 10 पेक्षा कमी होतं. त्यामुळे राजकीय ज्ञान हे तसं ऐकून बेताचं असं होतं. 15 ऑगस्टच्या आधी 3-4 महिने वातावरण गंभीर होतं. मी त्यावेळेला शाळेत होतो. शाळेतल्या मुलांना देखील साधारण कल्पना आली होती की 15 ऑगस्टला काहीतरी समारंभ होणार आहे आणि त्याची लोक वाट बघत होते उत्सुकतेनं. आणि लहान मुलांना असंही कळलं म्हणजे मी त्यात आहेच त्यांना असंही कळलं की त्या दिवशी टांगसाळीतनं नव्याने छापलेली नाणी 4 अण्याची नाणी ही मुलांना देण्यात येणार आहेत. आणि ती चकचकीत नाणी जेव्हा आम्ही पाहिली तेव्हा आम्ही खूप आनंदित झालो. त्यानंतर काही मुलांनी त्याचा खाऊ आणला. काही मुलांनी ते पैसे एकत्र करून एखादी पार्टी करावी असं ठरवलं. पण एकूण लोक खुश होते. काही निषेधाचे सूर असले तरी एकूणच लोकांमध्ये उत्साह होता. पाहिलं मित्र हा आपला भाग इकडे मस्त रंगतो आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका. आपण लवकरच भेटतो आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. लगेच बघायला या तुमचा आवडता कार्यक्रम चालता बोलता. राष्ट्रगीत जन गण मन हे कोणी लिहिलं हो. बंकिमचंद चटर्जी. नक्की. हां जन गण मन चालता बोलता. नमस्कार मंडळी. हे छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या आवडत्या कार्यक्रमात चालता बोलता मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
चला मित्रांनो, इकडे अजून दोन लोक थांबलेले आहेत, आपण त्यांना काही प्रश्न विचारूया. दादा, आपलं नाव काय? जय दिलीप सोसे. जयेश, आता काय करता आपण? आपलं मार्केटिंगचं काम. अरे वा, बर. तुमचा पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतो, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण? स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. नक्की? नक्की. कॉन्फिडेंट आहे? कॉन्फिडेंट. क्या बात है, आले आला मौके पे चौका. क्या बात है. मार्केटिंग काय काम करता तुम्ही? माझं फार्मास्युटिकल. बर बर बर, ओके. तुमचा दुसरा प्रश्न, राष्ट्रगीत जन गण मन हे कोणी लिहिलं हो? बंकिमचंद चटर्जी. नक्की? हा. जन गण मन, जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहिलं? बंकिमचंद चटर्जीने. कॉन्फिडेंट? कॉन्फिडेंट आहे. दादा हे उत्तर मात्र चुकलं. आपण या दादा विचारू, येत नाही येत का? या दादा, काय नाव आपलं? शनिश कांबळे. बर शनिश दादा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मला सांगा, राष्ट्रगीत जन गण मन हे कोणी लिहिलं? रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर. नक्की? कन्फर्म ना? त्यांनी बंकिमचंद्र चटर्जी सांगितलं. तुम्ही रवींद्रनाथ टागोर सांगतात. वंदे मातरम. क्या बात है, कमाल उत्तर दिलेलं आहे, एक नंबर. चला, पहिलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता दुसरा प्रश्न मला सांगा, राष्ट्रध्वजावरील अशोक चक्रामध्ये किती आरे आहेत? 24. नक्की? कॉन्फिडेंट आहात? कॉन्फिडेंट. हा, बात है. आज तुम्ही ठरवूनच आलेला आहात, हे चांदीचं नाणं तुम्ही आज घेऊनच जाणार आहात. क्या बात है, मस्त उत्तम खेळता तुम्ही दादा, कमाल. बर, आता मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो, ह्याचं जर करेक्ट उत्तर मिळालं तर हे चांदीचं नाणं तुमचं. मला सांगा, डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलं आणि कुठे लिहिलं? यांनी लिहिलं आणि कुठे लिहिलं? बर, त्यांना कुठे ठेवलं होतं? पण डिस्कवरीचं बुक जे लिहिलं ते कुठे लिहिलं त्यांनी? डिस्कवरी ऑफ इंडिया पंडितजींनी लिहिलं, हे अगदी बरोबर उत्तर आहे. पण ते कुठे लिहिलं गेलं? तुरुंगात लिहिलं. कुठल्या? सांगा. अंदमान निकोबार. नाही 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 नाही, त्यांनी ते तुरुंगात लिहिलं आहे. बर, तुम्हाला मी एक हिंट देऊ, एका किल्ल्यावर लिहिलंय. कोणतं? द हिंदू. द डिस्कवरी ऑफ इंडिया हे एका किल्ल्यावर लिहिलेलं पुस्तक आहे. तुम्ही खूप मस्त खेळतात म्हणून मी तुम्हाला एक हिंट देतोय. तुम्ही ती पार्श्वभूमी पण अगदी बरोबर सांगितलीत, नाही आठवत आहे. पण दादा, तुम्ही खूप मस्त खेळत होतात, खूपच छान खेळत होतात. मी याचं उत्तर देतो तुम्हाला, आपल्या प्रेक्षकांनाही कळेल. माझा प्रश्न होता, डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कुठे लिहिलं गेलं, आणि याचं बरोबर उत्तर आहे भुईकोट किल्ला, अहमदनगर. मित्र हो, या किल्ल्याबाबतीत आपल्याकडे आणखीन काही माहिती देखील आहे, ती बघूया. मंडळी, अहमदनगर किल्ला हा भुईकोट किल्ला आहे. भुईकोट किल्ला म्हणजे सपाट जमिनीवर बांधलेला किल्ला. हुसेन निजाम शाह यांनी 1553 साली हा किल्ला बांधण्यास सुरुवात केली. इसवी सन 1942 साली चले जाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि मौलाना आझाद इत्यादी राष्ट्रीय नेत्यांना या भुईकोट किल्ल्यामध्ये बंदिवासात ठेवले होते. याच काळात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या किल्ल्यात डिस्कवरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही इथे पाहण्यास मिळतात. इसवी सन 1947 साली हा किल्ला भारत सरकारच्या सैन्य दलास स्वाधीन करण्यात आला. करा किंवा मरा हा संदेश कोणी दिला? करा किंवा मरा हा संदेश कोणी दिला? लोकमान्य टिळक. चालता बोलता. नमस्कार दादा, काय नाव आपलं? आनंद गुलाबराव शिंदे. आनंद, तुमचा पहिला प्रश्न मला सांगा, आगा खान पॅलेस हा कुठे आहे? बँगलोरला. बँगलोरला? नाही 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 नाही, बँगलोरला आहे. नाही. बर, मी तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारतो, साबरमती आश्रम कुठे आहे? साबरमती आश्रम
काय माहिती हा बघा तिकडनं खूप उत्तर येतं आपण तिकडे बोलूया जरा. हा प्रश्न मी जो दादानं विचारला होता की साबरमती आश्रम कुठे आहे याचं तुम्ही करेक्ट उत्तर दिलं होतं. याचं उत्तर आहे गुजरात मध्ये. अगदी करेक्ट उत्तर दिलेलं आहे दादाने. सर आता आपण तुमच्या बरोबर खेळूया तीन प्रश्न. हा तीन प्रश्नांची अचूक उत्तर मिळाली तर हे दूरदर्शन सह्याद्रीतर्फे दिलं जाणारं सांधी राहणार तुमचं. ओके तुमचा पहिला प्रश्न मला सांगा स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते. पंडित जवाहरलाल नेहरू. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते. महात्मा गांधी. नाही 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 तुम्हाला येते नक्की कॉन्फिडेंट. बात आहे करेक्ट उत्तर दिलं. तुम्ही काय करता माझा करिअरचा. अरे वा बर दादा तुमचा पहिला प्रश्न करा किंवा मरा हा संदेश कोणी दिला. करा किंवा मरा हा संदेश कोणी दिला. लोकमान्य टिळक. नाही नाही मला सांगा 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन दिल्ली येथे कुठे साजरा केला जातो. लाल किल्ला. नक्की लॉक किया जाए. बर क्या बात आहे कॉन्फिडन्स सॉलिड आहे. बरं दादा तुम्हाला रिक्वेस्ट करतो तुमच्या सगळ्यांकडे मी येणार. दादांना मदत करू नका कारण त्यांचं चांदीचं येणं जाईल. ओके तुमचा दुसरा प्रश्न मला सांगा स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते. नेहरू. जोरात सांगा. नेहरू होते. नक्की लॉक करा. बात आहे पहिला पंतप्रधान नेहरू. दोन दोन उत्तर करेक्ट मिळालेली आहेत. आता तिसऱ्या प्रश्नाचं जर उत्तर करेक्ट मिळालं तर हे चांदीचं राहणं तुमच्या खिशात असणार. मला चांदी नको. काय बोलायचं बघला ते. ओके तुम्हाला चांदी नको सोनं नको तुम्हाला कसली मोह माया नाही. बरं ठीक आहे तुमचा शेवटचा प्रश्न. गांधीजींनी सन 1930 साली कोणतं आंदोलन सुरू केलं. ऑगस्ट क्रांती. 1930 साली. 30 साली मध्ये ऑगस्ट मध्ये आंदोलन केलं. मी तुमच्याकडे येतो तुम्ही नका सांगू. नाही ऑगस्ट क्रांती 42 साली केलं. हे 30 साली कोणतं केलं. 30 साली जरा मला नाही ठीक आहे इथं विचारा प्रश्न. बर मिठाचा सत्याग्रह. मिठाचा सत्याग्रह नाही. आता मी हा प्रश्नही खूप लोकांना विचारला याचं परत मी उत्तर देतो. गांधीजींनी सन 1930 मध्ये कोणतं आंदोलन सुरू केलं याचं बरोबर उत्तर आहे सविनय कायदेभंग. पाहिलं मित्रांनो आजचा पण आपला चालता बोलताचा भाग इथेच नेहमीप्रमाणे खूप मस्त रंगला. आजचा थोडासा विशेष भाग होता असं म्हणता येईल कारण सगळेच प्रश्न भारतीय स्वातंत्र्याशी निगडीत होते. पण आता मात्र वेळेअभावी आम्हाला तुमचा निरोप घ्यावा लागतोय. तुम्ही अजिबात काळजी करू नका कारण पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी तुमच्या भेटीस पुन्हा एकदा तुमचा आवडता कार्यक्रम घेऊन येत आहोत ज्याचं नाव आहे चालता बोलता. चालता चालता बोलता. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमची आवडती वाहिनी दूरदर्शन सह्याद्री. जय हिंद जय महाराष्ट्र.